महाविकास आघाडीचा विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ 16 ऑगस्टला मुंबईमध्ये होणाऱ्या मेळाव्यात फुटणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीचा हा पहिलाच संयुक्त मेळावा पार पडणार आहे. 16 ऑगस्टला सकाळी 10:30 वाजता षण्मुखानंद सभागृहामध्ये महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडणार आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्यासह महाविकास आघाडीमधील राज्यातील सर्व महत्त्वाचे नेते आणि पदाधिकारी या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत. वेदांतने आपले प्रतिनिधी यासंदर्भातले अपडेट देतील. वेदांत, हा मेळावा नेमका कसा असेल, कोणकोणते नेते उपस्थित असतील आणि आगामी विधानसभेच्या दृष्टीनं हा संयुक्त मेळावा किती महत्त्वाचा आहे? खरं तर हा पहिलाच मेळावा लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचा असणार आहे, ज्यामध्ये उद्धव ठाकरे, त्यासोबत शरद पवार, नाना पटोले, बाळासाहेब थोरात आणि महाविकास आघाडीतील सर्वच महत्वाचे नेते या मेळाव्यात उपस्थित राहतील आणि प्रमुख नेते हे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना ठाकरे गट या तिन्ही पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, त्यासोबत घटक पक्षाचे नेते सुद्धा महाविकास आघाडीतील यामध्ये उपस्थित राहणार आहेत. खऱ्या अर्थानं विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातनं प्रचाराचा नारा जसं आधी सांगितलं होतं की मुंबईतील एका मेळाव्यातनं फुटला जाणार आणि तोच या षण्मुखानंद सभागृहात सकाळी 10:30 वाजता 16 ऑगस्टला जो मेळावा होणार आहे त्यातूनच हा प्रचाराचा नारळ फुटला जाईल आणि एक मार्गदर्शन, एक रणनीती प्रचाराची ठरवली जाणार आहे. अमोल, विधान धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.